राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे 80व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने राष्ट्रवादीतर्फे राज्यभर सामाजिक कार्यक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा होत असतानाच खोपोली शहरातर्फे रायगड जिल्हाध्यक्ष दत्ताजी मसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गोरगरीब कुटुंबांना लोहाना समाज सभागृहात अन्नदान तर नियमित मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना पेढे व गुलाब देऊन कौतुक करीत पक्ष कार्यालयात केक कापून बाजारपेठेत पेढे वाटप करून वाढदिवस आनंदाने साजरा करण्यात आला. राज्यातील शेतकरी संकटात सापडल्याने शरद पवारांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करीत मदत निधी जमा करावे असे आवाहन प्रदेश कार्यकारिणीने आदेश देताच भरघोस निधी संकलन करीत आपल्या स्वास्थ्याची काळजी घेत नियमित गगनगिरी मठ टाटा पॉवर रस्ता शेडवली रस्ता या ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिक महिला तरुण तरुणी व हास्य क्लब सदस्य यांचा पहाटे 6 वाजल्यापासून गुलाब पेढे व गुलाबाचे फुल देत कौतुक करण्यात आले. बाजारपेठेत पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अन्नदान हे श्रेष्ठ दान ही संकल्पना राबवीत शहरातील झोपडपट्टीतील गोर गरिबांना लोहाना समाज हॉल येथे स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष दत्ताजी मसूरकर, नगराध्यक्ष सुमन अवसरमल, नगरसेवक मोहन अवसरमल, ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख, नगरसेवक तथा शहर अध्यक्ष मनीष यादव, युवक शहर अध्यक्ष अतुल पाटील, महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे, सरचिटणीस सुजाता यादव, नगरसेविका वैशाली जाधव, ज्येष्ठ सल्लागार अशोक कामथे, सुधीर तेंडुलकर, सरचिटणीस सचिन मसूरकर, युवक सल्लागार दिनेश गुरव, भास्कर लांडगे, विनोद राजपूत, इंद्रसेन घोडके, सनी पाटील, निलेश पाटील यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. आज आदरणीय आमचे नेते शरद चतुर्जी पवार हे 80व्या वर्षात पदार्पण करीत आहेत आणि त्यानिमित्तानं शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही कार्यक्रम साजरा करीत आहोत. आज सकाळी 6 वाजता आम्ही 6 ते साडेसातपर्यंत गगनगिरी आश्रम, हास्य क्लब, त्याचबरोबर टाटाचा रस्ता आणि चिंचोली येथील डीपी रोड या 4 ठिकाणी सकाळी चालणाऱ्या सर्व सन्माननीय नागरिकांना आम्ही गुलाबाचं फूल आणि पेढे हे वाटप केलेलं आहे. आज सकाळी कार्यालयामध्ये केक कापलेला आहे आणि बाजारपेठेमध्ये सुद्धा मोहरम स्वतः सर्वांनी पेढे देऊन त्याचा आनंद व्यक्त केलेला आहे. त्यानंतर आम्ही शाळेतल्या मुलांना विज्ञानावर अधिष्ठित जादूचे प्रयोग, जादूमधनं कसं काय विज्ञान दिसतं आहे हे प्रयोग आपण जवळजवळ 1.5 हजार मुलांना हे दाखवणार आहोत. आणि ह्या सप्ताहामध्ये किंवा थोडंसं पुढे एक जिल्हा पातळीवरचा मोठा समारंभ खेळाच्या बाबतीतला, कुस्ती असेल, कबड्डी असेल, अन्य कुठले असतील ते घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि असाच संपूर्ण कार्यक्रम रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आज गेले 3-4 दिवस आजपासून सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उत्साहानं, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, अल्पसंख्याक असेल, मागासवर्गीय असेल, सर्वच मंडळी याच्या बाबतीमध्ये पक्षाचे सगळे नेते हे तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा आनंद सोहळा संपन्न होत आहे. कोकण न्यूजसाठी प्रसाद अटक, खोपोली.